उमेदवारांची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. कुलाबामधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं सुद्धा नाव घोषित करण्यात आले. सर, नाव जाहीर झालेलं आहे, विजयाचा विश्वास आहे? संपूर्ण विश्वास आहे आणि मला गेल्या वेळापेक्षा दुप्पट आघाडीने ही सीट आम्ही निवडून आणू. एकीकडे भारतीय जनता पार्टी 99 उमेदवाराची लिस्ट काढते आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागांवरून वाद दिसतोय. विदर्भातल्या जागेवरून नाना पटोले असतील, संजय राऊत असतील यांच्यामध्ये तीव्र हे दिसते आणि काँग्रेसच्या पण दिल्लीमध्ये बैठका दिसत आहेत. परंतु दिवसेंदिवस महाविकास आघाडीमध्ये जे मतभेद आहेत ते वाढताना दिसत आहे. बघा, ही आघाडी जी आहे ही एक अननॅचरल अलायन्स आहे, ही काय एक नैसर्गिक आघाडी नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाचा फायदा ओळखून केलेली आघाडी आहे. ह्याच्यात कुठच्याही प्रकारची आयडिओलॉजिकल सिमिलॅरिटी नाही आहे. ह्यांच्या आयडिओलॉजीज एकदम विपरीत आहेत एकमेकांपासून, तर अशा परिस्थितीत कसे काय एकत्र राहू शकतील? राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. TV9 माहिती अशी आहे की राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक बैठक झालेली आहे आणि मनसेच्या काही जागांवर महायुतीकडून पाठिंबा देण्याचा सुद्धा यामध्ये. या संदर्भातले सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असते आणि ह्याची मला काही एक कल्पना नाही आहे. आज एक बातमी आलेली होती की संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची सुद्धा भेट झालेली आहे. या बातमीकडे कसे पाहता? राज्यामध्ये एकीकडे 19 नंतर जे सत्ताकारण बदललेलं आहे, अशा कुठच्याही भेटीची माहिती माझ्याकडे नाही. खरं तर अशा कुठल्याही भेटीची माहिती माझ्याकडे नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथ सोबत अजय दंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.